जाएगा, लूटने वाला आएगा, कमाने वाला आएगा, नया जमाना आएगा, आएगा भाई आएगा, आएगा। स्वतंत्र भारत पक्षाचा विजय असो। स्वतंत्र भारत पक्षाचा हा राज्यव्यापी कार्यक्रम संपन्न झाला। शेकडो गावांमध्ये मूठभाती कार्यक्रम झाला। बळीराजाला पातळात गाडून शेतकरी तसंच सामान्य जनतेचं शोषण करणारी भ्रष्ट दमनकारी सरकार या नावाची व्यवस्था तयार करण्यात आली। हा कार्यक्रम कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही, केंद्र किंवा राज्य सरकारच्या विरोधात नाही, कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही, शोषण करणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात आहे। हे काही आंदोलन नाही, काही मागण्याही नाही। सरकार जनतेची लूट करतं। ठराविक व्यक्तींनाच आर्थिक लाभ मिळवून दिला जातो। निवडणुका जिंकण्यासाठी शेतीमालाचे दर पाडले जातात। लायसन्स परमिट राजमुळे भ्रष्टाचार बोकाळतो। युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होऊ दिल्या जात नाही। ऐत खाऊंचे लाड तसंच श्रमिक व्यावसायिक उद्योजकांची पिळवणूक या सरकारी व्यवस्थेत होत आहे। स्वतंत्र भारत पक्षामार्फत हे गावकऱ्यांना समजून सांगण्यात आलं। हा सर्वांच्या हिताचा प्रश्न अनेकांना माहीत व्हावा, सर्वांना न्याय सुरक्षा मिळणं आणि सर्व जनता समृद्ध होणं हे स्वभापचे लक्ष आहे। भ्रष्ट लुटारू आणि जनतेला गुलाम बनवणाऱ्या व्यवस्थेचा पाडाव करून खऱ्या अर्थाने जनतेच्या हिताची व्यवस्था देशात कार्यरत व्हावी हा पक्षाचा उद्देश आहे। या कार्यक्रमाला उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख कडूआप्पा पाटील, जिल्हाध्यक्ष दगडू शेळके, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, पंडित अटाळे समन्वयक प्रेमराज खडके, जळगाव तालुकाध्यक्ष चंद्रकांत चौधरी, येवला तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, बोदवड तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल वाघ, संतोष पाटील, नाना पाटील, राजू पाटील, सुवर्णसिंग हजारी यांच्यासह परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते। यावेळी कडूआप्पा पाटील आणि दगडू शेळके यांनी पक्षाची भूमिका विशद केली। आमचा कोणत्याही सरकारशी वाद नाही, सरकार केंद्र सरकार असो राज्य सरकार असो कुठल्याही सरकारशी वाद नाही, परंतु शेतकरी विरोधी धोरण जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळणार नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी जी 8 परिशिष्टांची मूळ घटना दिलेली होती ती जशीच्या तशी जर अंमलात आणली तर यांची कोणत्याही सरकारच्या हातात जो शेतीमालाचे भाव पाडण्याचा अधिकार आहे तो निघून जाईल आणि तो निघाल्याशिवाय शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळणार नाही। आणि आज आता तुम्ही पाहताय की सोयाबीनचं आम्हाला तंत्रज्ञानाच्या आधारावर नवीन बियाणं मिळायला पाहिजे, GM बियाणं मिळायला पाहिजे, सरकार हे आणू परवानगी देत नाही, पण परदेशातून मात्र GM बियाणं आणून इथल्या लोकांना घाणेरडं तेल खाऊ घालते आहे, पामतेलासारखं तेल खाऊ घालते आहे। सोयाबीनच्या तेलामध्ये आज 135 कोटी भारताच्या नागरिकांच्या आरोग्याशी सरकार खेळतं आहे। त्यांनी बाहेरचं ते पाम तेल आहे घाणेरडं तेल ते या तेलामध्ये 40% कालवून शेतकऱ्यांचं आरोग्य खराब करते आहे आणि त्याच्यामुळे आमचा या सगळ्या गोष्टीला विरोध आहे आणि म्हणून आम्ही हे सरकार गाडायचं ठरवलेलं आहे। त्याच्यामध्ये कापसाचे भाव पाडणं झालं, कंपल्सरी शेतकऱ्यांचे वीज बिल कापून ही वेळ आहे। या सर्व राजकारण्यांना माहिती आहे की आज हंगाम नाही आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे कंपल्सरी वीज कापून त्यांना पिकं वाळवता आहे तर हे एक दुसरी गोष्ट कंपल्सरी कर्ज वसुलीसाठी हे फिरून राहिले, जमिनीचे लिलाव करून राहिले, हे सरासर चूक आहे आणि म्हणून आम्ही हे सरकार गाडायचं ठरवलेलं आहे। त्या पिळा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे असं भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळताना म्हणते, कारण बळीराजानंतर त्याला कपटानं वध करून जे जमिनीत गाडलं ज्या कपटानं आजपर्यंत त्या बळीराजाला न्याय मिळू शकला नाही आणि हा बळीराजा इतका आदर्श राज्य आजपर्यंत झालं नाही, अगोदरही नाही नंतरही नाही। आणि म्हणून आमचा संकल्प आहे की इळा पिळा टळून बळीचं राज्य आणायचं आहे आणि तो संकल्प स्वतंत्र भारत पक्षाने केलेला आहे। आतापर्यंत मोगलाईमध्ये त्याच्यानंतर इंग्रजांच्या काळात सुद्धा शोषण झालं, पण ह्या 75 वर्षात लोकशाहीच्या नावाखाली स्वातंत्र्य मिळाल्यावर आमचं सर्वांचं स्वातंत्र्य नसवून ज्या सरकारांनी शोषण एवढं कमालीचं केलं की शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं धोरण हे सिद्ध केलं आणि लाखोच्या घरात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, आता इथून पुढे असं शोषण करणाऱ्या सरकारला स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटना गाळणार आहे आणि बळीराजाचं उत्थापन करणार आहे आणि पुन्हा स्वतंत्र भारताचं एक सन्मान जो त्याग ज्यांनी केला आहे बलिदान केलं आहे त्यांचा सन्मान करून खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य आणणार। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वर वाणी, बोदवड, जळगाव।